सोलापुरात 43 वर्षांच्या प्रणिती शिंदे विरुद्ध 36 वर्षांचे राम सातपुते अशा दोन युवा आमदारांमध्ये खासदारकीसाठी लढत होते. काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना सोलापूर लोकसभा मतदारसंघात होतोय. यावेळी तिथे वंचित काय भूमिका घेते ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या तरी एका दुसऱ्याच नेत्यामुळे सोलापूरची जागा पुन्हा चर्चेत आली आहे. सोलापूर शहराचे 3 वेळा आमदार राहिलेले नरसय्या आडाम यांनी काँग्रेसकडे एक मागणी केली आणि त्या बदल्यात एक अट ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरातील कामगार नेते आडम मास्तर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्यांच्या ड्रीम प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते त्याच आडम मास्तरांनी काँग्रेसचा प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरमध्ये पीएम आवास योजनेतील 15,000 घरांचं वाटप भव्य कार्यक्रमातून करण्यात आलं होतं. सोलापूरमधल्या कामगारांसाठी ही आवास योजना वरदायिनी ठरली असून कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनीही यासाठी मोठे प्रयत्न केले होते. नरसय्या आडम मास्तरांनी यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यावेळी कौतुक देखील केलं होतं. पण आज त्याच नरसय्या आडम मास्तरांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. आडम मास्तर यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने आम्हाला सोडावी तर लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करू अशी भूमिका आडम यांनी घेतली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 1.5 लाख कामगार हे माकपच्या संघटनेशी जोडले गेलेले आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. नरसय्या आडम यांचाच पराभव करत प्रणिती शिंदे 2009 पहिल्यांदाच आमदार झाल्या होत्या. त्यामुळे जर नरसय्या आडम हे प्रणिती शिंदेंसाठी प्रचार करण्यास तयार झाले तर तो हुकमी एक्का ठरणार आहे. डाव्या विचारसरणीचे मतदार आणि कामगार वर्गावर नरसय्या आडम यांचं वर्चस्व आहे. आडम मास्तरांमुळे त्या मतदारसंघावर नक्कीच प्रभाव पडू शकतो. त्यामुळे नरसय्या आडम यांनी केलेली मागणी काँग्रेस मान्य करतं का, ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. डावे पक्ष हे इंडिया आघाडीत आहेत त्यामुळे आडम यांची मागणी काँग्रेसने मान्य केली नाही तरीही ते काय करतात त्याकडे लक्ष असेलच. पण तुर्तास तरी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात दोन युवा आमदार समोरासमोर उभे ठाकल्याने या लोकसभेच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शिवाय दोघांमध्ये थेट लढत होते की तिसरा तुल्यबळ रिंगणात येतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच सोलापूरमध्ये दोन युवा आमदारांची होणारी लढत याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोण जिंकेल याविषयी देखील तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.